शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथे जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. या पक्ष सरपंच झाल्यावर मी पैसा वाटलेला नाहीये. कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर माय बापा गरीबाचं काम कोण करणार. अरे गरीबाला कोण वाली आहे. तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख केले असं आम्ही ऐकले. बारमध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो व्यवहारच पैसा असतो. पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे. शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये. शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40 50-50 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे.